मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जात असलेले कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी कार्यकर्ते दत्ता आनंदवार यांनी दिनांक 21 जुलै पासून हदगाव तालुक्यातील मौजे कवाना गावी आमरख उपोषण चालू केले आहे. आज उपोषणाचा 11वा दिवस असून दत्ता आनंदवार यांची प्रकृती कमालीची ढसाळलेली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांचे उपोषण ओबीसी समाज बांधवांच्या हक्काचे संरक्षण असून शासनाने त्यांच्या या मागणीकडे तात्काळ लक्ष घातले पाहिजे. याकरिता आज दिनांक 30 जुलै रोजी बुधवारी समस्त ओबीसी बांधवांकडून हदगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. की आम्हाला अडवण्याचा जर प्रयत्न याच्या पुढे केला तर ओबीसी सुद्धा कुठे कमी नाही, आमच्या सुद्धा मनगटात बळ आहे. हे त्यांनी आमची सूचना आज लक्षात घ्यावी. आज हदगाव येथे ओबीसी समाज बांधव खूप चांगल्या याच्याने प्रतिसाद मिळाला आहे. आणि आज कवाना हदगाव तालुक्यातील कवाना येथे दत्तात्रय आनंदवार काका आज 10वा 11वा दिवस असून शासन त्यातली कुठली दखल घेत नाही. आणि ओबीसी बांधव ज्यावेळेस मराठा आरक्षण भेटावं असं मराठी समाजाने निघाले होते त्यावेळेस ओबीसी बांधव त्याच्या सोबत होता. मात्र आज त्यांनी आमच्या दाटातलं जे आरक्षण आमच्या ओबीसीतून जे आरक्षण मागतात ते म्हणून त्यांच्या विरुद्ध जाण्याचं कारण आम्हाला आलेलं आहे. आणि जे मोठा हे आज आंदोलन चालू आहे याला फक्त शासन जबाबदार आहे. जे काय करेल ते शासन करेल, आपण काही करत नाही. जे खऱ्या खऱ्या कुणबी प्रमाणपत्र आहे ते त्यांना द्यावं. खोटं खडाखोड करून कुठलंही प्रमाणपत्र देऊ नये. आम्ही पण महिला आहोत, आम्हाला पण आरक्षण फक्त सांगण्यापुरतं आहे. तरी माझी शासनाला एवढीच विनंती आहे की जे दत्तात्रय आनंदवार काका एवढे 65 वर्षाचे त्यांनी समाजासाठी उपोषण मांडलेलं आहे, अन्नाचा कण पण त्यांच्या पोटात नाही आज तरी. आणि एक मी खंत करू शकते की हदगाव नांदेड जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री साहेब आले होते त्यांनी येऊन जर भेट दिली असती तर त्यांना काही फरक पडला नसता. मात्र ओबीसी बांधवांना कुठतरी कमी समजल्या चाललेलं आहे आणि याला सगळं शासन जबाबदार आहे मला एवढं वाटते.